हाय, गुड मॉर्निंग। माझ्या ह्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आणि तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मस्तच असणार। माझं ब्रश वगैरे सगळं करून मी किचनमध्ये आले आहे। आणि आज संडे असल्यामुळे माझी बाकीची कामं मी निवांत करते। ही भांडी जी आहे ती मी रात्री घासून ठेवली होती, ती आता मी तर मांडते। इथे मी चहा बनवायला ठेवते। मला सकाळी आधी चहा लागतो। आणि जसं काय मी लवकर चहा नाही घेतला तर मला असं वाटतं की माझी सकाळ अधुरीच आहे। तसंही आम्ही घरी सकाळी ब्लॅक टीच पितो। शाव्याला आणि मिश्रांना तरी ब्लॅक टीच लागते। तसाही आज रविवार आहे, त्यामुळे माझी बाकीची जी कामं आहेत ती सगळी मी निवांत करते। आणि चहा वगैरे पिऊन झालेला आहे माझा आता। आणि त्यानंतरही मी कप जे आहे ते वॉश करून ठेवते। जी भांडे जी पडतात ती मी तेव्हाची तेव्हाच मी घासून ठेवते, कारण की किचन उठा लहान असल्यामुळे मला तेव्हाच्या तेव्हा ते करावं लागतं। आणि तेव्हाच्या तेव्हा केलेलं बरं असतं, आपलं एखादं काम कमी होतं। मिस्टरनी सकाळीच लवकर फिश घेऊन आले होते, मग माझी बाकीची कामं सगळी आटपलेली होती। म्हटलं आता फिश क्लीन करून घेतलेले बरं। आणि आमच्या घरी जसं बघायला गेलं तर संडेला काही ना काही नॉनव्हेज असतंच असतं। आज मिस्टरनी लेपो आणि बांगडे आणले होते। आणि हा जो फिश आहे याला लेपो म्हणतात, पण त्याचा आकार बघायला गेला ना तर एखाद्या झाडाच्या पानासारखा आहे। आणि बांगड्यामध्ये आल्यानंतर फिश इतके सारे प्रकार असतात हे मला माहिती झालं आहे, कारण की आपल्याकडे नॉर्मली कसे बांगडे किंवा तारले, मोहरीचा मासा किंवा कोळंबी हा प्रकार मला ऐकून माहिती होता आणि खाऊन पण माहिती होता। आणि आता गोव्यामध्ये आल्यानंतर मला हे वेगवेगळे प्रकार समजले। इथे माझे फिश वगैरे क्लीन करून झालेले आहेत। आणि आता मी माझ्या खुर्च्या तयारीला लागते जेवणाच्या। आज सकाळी चांगले होते त्यामुळे म्हटलं स्वयंपाक पण पटकन आवरावा।
माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत आपण एकदा भेटू एका नवीन व्लॉगसोबत. तो प्रेम, बाय बाय, टेक केअर.